साहेबांचं राजकारण कधीच संपू शकत नाही. साहेबांनी पहिलेच म्हटलं की अभी तो मैं जवान हो गए. आणि साहेबाचं राजकारण काय कोणत्याही राजकारणी माणूस असला तर त्याचा हा न संपणारा विषय आहे, राजकारण न संपणारा विषय आहे. साहेबाचं तर खूप मोठं काम आहे आणि साहेब कसं आहे, सगळ्या क्षेत्रात साहेबांना प्रगती केलेली आहे, क्रिकेट, शेती, क्रीडा. त्याच्यामुळं साहेबाचं राजकारण संपलं मी बोललो नाही. आम्ही एवढं काही सिरियसली घेत नाही कोण काय बोललो कोण नाही बोललं. आणि कोणाच्या विरोधात बोलणं हे साहेबांना आम्हाला सांगितलं नाही. काम करत राहा, लोकांचे कामं करा, शेतकऱ्यांचे कामं करा, एवढं साहेबांचा सर्वांना संदेश आहे. आताही साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त साहेबांनी जे शेतकरी आहे त्यांना वाढदिवस साजरा न करता शेतकऱ्यांना, आत्मग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला भरपूर म्हणजे मदत केलेली आहे. साहेबांनी कृषीमंत्री असताना संपूर्ण कर्जमाफी केली हे न विसरणारी गोष्ट आहे. यांनी तर निवडणुकीच्या पहिले, आता निवडणूक झाल्याच्या नंतर सरकार बसायच्या पहिले पटापट शेतकरी, आता यांना शेतकरी दिसला, पटापट निर्णय घेतले, एवढे पैसे भेटतील तेवढे पैसे भेटतील. पण एवढ्या काही गोष्टी जातक आणि किचकट करून ठेवल्या होत्या की शेतकऱ्यांना जो काही अर्ज भरणं होता तो एक तर सर्वर डाऊन राहत होतं, सर्वर डाऊन जाणून बुजून करत होते ते सरकार, आणि कोणताच फॉर्म कोणाला भरता येत नव्हता. त्याच्यामुळं बरेच लोक वंचित राहिले. बांधावर खत नाही हो, कोणतं बांधावर खत नाही आलं. या मागच्या सरकारमध्ये सर्व लोक ना त्याची झळ पोचली. शेतकरी असो, विद्यार्थी असो, कामगार असो, फक्त घोषणांचा पाऊस पडणं हे त्यांचं काम आहे. आणि राहिला प्रश्न साहेबांचा, तर साहेब एवढं काही सिरियसली घेत नाही. कोणं काय म्हटलं ते साहेबांच्या विरोधातही जरी बोलले तर साहेब असं मी म्हटलं नाही. माध्यमाच्याजवळ सगळे पुरावे असतात पण आम्ही ते एवढं काही सिरियसली घेतलं नाही. आणि कसं आहे, राजकारण कोणाचं संपत नसते, सरपंचातच नाही संपत. साहेब तर खूप मोठे देशाचे नेते आहे साहेब, इंटरनॅशनल साहेबाची ख्याती आहे. आणि साहेबाचा जो मागच्या वेळेस मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा केला होता त्याच्यात भारतातलेच नाही तर पूर्ण जगातले मोठे मोठे लोक त्यांची तारीफ केलेली आहे. त्याच्यामुळं फडणवीस साहेबांना संपलं हे म्हणत विशेष नाही, त्यांनाच माहीत आहे.